तर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीवरून विरोधक आक्रमक झाल्याचं दिसून आलं। अध्यक्ष निवडीच्या नियमात बदल करण्यात आलेत, यावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली। विधानसभा अध्यक्ष निवडताना घाई कशासाठी करता असा सवाल करत कायदेशीर लढाई लढू असा इशारा फडणवीसांनी दिलाय। दरम्यान मुनगंटीवारांनी घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तवली आहे, यावर नाना पटोलेंनी आक्षेप घेतला। पक्षांतर विरोधी कायद्याच्या अंतर्गत अध्यक्ष महाराज जी घटना दुरुस्ती झाली त्याप्रमाणे अध्यक्ष महाराज घोडेबाजार हा बंद व्हावा हा त्याच्या मागचा उद्देश होता। ऐका तर मी त्या तो कायदा दुरुस्ती झाला त्याच्या घटना दुरुस्ती झाली त्याच्यावरच बोलतोय। घोडे बोला 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 अध्यक्ष महाराज घोडेबाजार म्हटलं तर यांना त्रास काय एवढं तर मला याच्या प्रश्नाचं उत्तर द्या। नाही इकडचे काय ओरडतात त्याच्यामुळे इकडे कोणीच नाही बोलले त्याच्यामुळे तुमच्या इकडे ओरडले तर काय प्रॉब्लेम आहे का इकडे? तर अध्यक्ष महाराज जी काही संविधानिक दुरुस्ती झाली त्याप्रमाणेच आपल्या विधिमंडळाचंही कामकाज व्हावं ही अपेक्षा आहे। त्यांनी सदस्यांचा अवमान करायचा बोला घोडेबाजार होते म्हणून आणि ठोक घोडेबाजार झाला तर तो मान्य करायचा। तुम्ही सांगितलं सदस्यांचा अवमान करता म्हणजे तुम्ही हे सर्व विकाऊ सदस्य आहेत। तुम्ही घोडेबाजार होता म्हणता आम्ही मरून जाऊ पण असं घोडेबाजार होऊ देणार नाही। त्यांनी सदस्यांचा अवमान करायचा घोडेबाजार होते म्हणून आणि ठोक घोडेबाजार झाला तर तो मान्य करायचा। तुम्ही सांगितलं सदस्यांचा अवमान करता म्हणजे तुम्ही हे सर्व विकाऊ सदस्य आहेत। तुम्ही घोडेबाजार होता म्हणता आम्ही मरून जाऊ पण असं घोडेबाजार होऊ देणार नाही।